नमस्कार, एनआरटी न्यूज मध्ये तुमचं स्वागत। आजपासून आपण रोज 8 वाजता पाहणार आहोत दिवसभरात घडलेल्या 10 महत्त्वाच्या बातम्या टॉप 10 च्या माध्यमातून। या टॉप 10 बातम्या पाहण्यासाठी एनआरटी न्यूजच्या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की दाबा। चला तर पाहूयात आज दिवसभरात घडलेल्या 10 महत्त्वाच्या बातम्या टॉप 10 च्या माध्यमातून। आमची मानसिकता ढळू देणार नाही, महाराष्ट्र कोरोना मुक्त करणार, फडणवीसांच्या प्रश्नांना उत्तर देऊ, बाळासाहेब थोरात यांचं पत्रकार परिषदेत वक्तव्य। महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेसला निर्णयाचे अधिकार नाहीत, राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे खळबळ, मात्र सरकारला पाठिंबा असल्याचाही राहुल गांधींचा दावा। शाळा कॉलेजेस सुरू करण्याच्या संदर्भात अद्याप परवानगी नाही, गृहमंत्र्यांचं स्पष्टीकरण। तर डिजिटल शैक्षणिक वर्ष सुरू होणार असल्याचं शैक्षणिक आयुक्तांची माहिती। राहुल गांधींचं विधान दुटप्पीपणाचं, काँग्रेस सत्तेकरता लाचार झाली आहे, भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची काँग्रेसवर टीका। मुंबईत 1002 नव्या रुग्णांची भर, काल 39 रुग्णांचा मृत्यू, तर मुंबईत आतापर्यंत 1065 कोरोना रुग्णांचा मृत्यू। औरंगाबाद मध्ये कोरोनाचे 30 नव्या रुग्णांची वाढ, साताऱ्यात 53 जण पॉझिटिव्ह, तर परभणीत 31 नवे कोरोना बाधित। दिल्लीमध्ये विक्रमी तापमानाची नोंद, दिल्लीत तापमानाचा पारा 47.6 अंश सेल्सिअस, तर राजस्थानच्या चुरूमध्ये 50 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। कर्नाटकात पावसाला सुरुवात, बंगळुरू शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची हजेरी, पावसामुळे वातावरणात गारवा। केरळमध्ये 5 जून पर्यंत मान्सून दाखल होणार, तर मुंबईत 15 ते 20 जून दरम्यान मान्सून येणार, हवामान विभागाकडून आशादायी भाकीत। कोरोनामुळे यंदाचा T20 विश्वचषक रद्द होण्याची शक्यता, उद्या आयसीसीच्या बैठकीत घेणार निर्णय, क्रिकेट प्रेमींचं लक्ष आयसीसीच्या निर्णयाकडे।